इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. बालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आज मतदान होत आहे. तर सकाळपासूनच सोसायटी मतदारसंघ आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. तालुक्यातील सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य यांची मोठी संख्या आहे. त्याचबरोबर व्यापारी आणि हमाल मापाडी मतदारसंघातून 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकलेत. आजी माजी महसूल मंत्र्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जाते. तर पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर या मतदान केंद्रावरील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कडू यांनी. बऱ्याच काळानंतर निवडणुका होत आहेत आणि पुढचा कालखंड पुन्हा निवडणुकांचाच आहे, त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला महत्व आलेलं आहे. आता आम्ही आमचं राजकारण हे त्याचा भाग असतोच, त्यामुळे प्रत्येकाचं स्वतःचं राजकारण, स्वतःचा मतदारसंघ म्हणून आणि जिल्हा म्हणून सांभाळण्याचा प्रयत्नाचा भाग असतो, त्यामुळे थोडं अटीतटीची लढाई होतच असते. महाविकास आघाडीहून तर आम्ही आहोतच राज्यभर आणि अत्यंत चांगला प्रतिसाद पूर्णपणे लोकांचा राहणार आहे. उत्स्फूर्तपणे लोक महाविकास आघाडीच्या समवेत आता राज्यामध्ये आहेतच. परंतु एक पक्ष पातळीवर फारशा निवडणुका होत नसतात बाजार समितीच्या, ज्याला चिन्हही पक्षाचं नसतं. परंतु महाविकास आघाडीहून आम्ही अनेक ठिकाणी लोक आहोत आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. यावर्षी निवडणूक होते, आपण जर पाहिलं काही नियमात बदल झाले, त्यामुळे कुठेतरी निवडणुकीची रंगत वाढली, सहकारात कुठेतरी एक वेगळं सहकारातली निवडणूक नसते, ही पणन विभागाची निवडणूक असते. त्याच्यात सहकाराने याच्यामध्ये काही फरक शक्य नाही, परंतु सहकारी सोसायटीचे जे प्रतिनिधी असतात, संचालक असतात, ते याच्यावर यामध्ये मतदान करतात. ग्रामपंचायतचे जे सदस्य मतदान करतात, त्याला सर्वोत्कृष्ट सहव्यापक आहे. विशेषतः व्यापारी बांधव जे असतात त्यांच्याकरता स्वतंत्र मतदारसंघ आहे, हमाल मापारीकरता स्वतंत्र मतदारसंघ आहे. आणि त्यामुळं याचं स्वरूप जे ते थोडं व्यापक स्वरूप असतं आणि शेतकऱ्याचा माल विक्रीसाठी जी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे कृषी बाजारसमिती, माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून ती आली आणि देशभर गेली आणि एक यशस्वी संकल्पना ही आहे. मधल्या काळामध्ये ती मोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ती मोडू दिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ही एक महत्त्वाची निवडणूक असते, कारण जे मतदार जे असतात ते गावातले प्रमुखच असतात, जे निवडून आलेले असतात विकास सोसायटीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये. म्हणजे तो अर्क जो असतो गावचा तो त्यामध्ये येत असतो. म्हणून याचं महत्त्व राज्यामध्ये सुद्धा खूप मतदारसंघ म्हणून सुद्धा असतंच राजकारणाकरता अनन्य साधारण आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची आज निवडणूक होते, सकाळपासूनच आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे. संगमनेर तालुक्यातील गावोगावचे जत्थे, जे ग्रामपंचायत आहे, सोसायटी आहे, त्याचबरोबर हमाल मापाडी आहे आणि व्यापारी आहे, ह्या व यांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. असे उमेदवार जवळपास 3,500 उमेदवार या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संगमनेर तालुका हा ही सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि साधारणतपणे गेल्या 8-15 दिवसापासून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विजय पाटील आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये हा पॅनल उभा होता. अतिशय चुरशीचं ही निवडणूक समजली जाते, मात्र थोरात यांचं प्राबल्य या बाजार समितीवर कायमच राहिल्यानं गावोगावी थोरात समर्थक यांचा मोठा गट या निवडणुकीमध्ये थोरात यांच्या पाठीशी उभा असल्या कारणानं या सकाळपासूनच या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात हे टोल ठोकून आहेत. त्यांनी या ठिकाणी सर्व मतदार आहेत यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि साधारणतपणे 11 वाजेपर्यंत जवळपास 850 मतदान या निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि साधारणतपणे जवळपास 4 वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ आहे आणि साधारणतपणे 3,000 ते 3,200 इतकं मतदान अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून ही बाजार समितीची निवडणूक जी आहे, पहिल्यांदाच या ठिकाणी ग्रामीण भागातील नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. मात्र विरोधकांनीही या निवडणुकीमध्ये थोडासा उत्साह निर्माण केल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. असं असलं तरी या
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मतदारांचा उत्साह पाहिल्यानंतर या ठिकाणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचंच वर्चस्व कायम राहील असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला जातोय. या निवडणुकीमधून एकूण 18 उमेदवार निवडून द्यायचेत. उद्या सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही संगमनेरच्या बाजार समितीमध्ये लक्ष घातल्यामुळे त्यांनीही आपला पॅनल या ठिकाणी उभा केलाय. लोकांची मानसिकता मार्केट यार्डची भाकरी करपली, वकर महामंडळाचं गोदाम जळालं त्यांना पुन्हा बांधू दिलं जात नाही, पावभाकी गुंजळवाडी सोसायटीचं गोडाऊन दादागिरी दांडमेरी करून त्या जागेचे लिलावाचे पैसे मिळवायच्या लोभासाठी विद्यमान चेअरमन खाली करायला लावले, त्याच्यावरून त्यांना प्रचाराच्या मीटिंगमध्ये संचालकांनी जाब विचारला, त्यांना उत्तर देता आलं नाही. त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आम्हाला निश्चित संधी. आमदार बाळासाहेब थोरात यांचं संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांवर कायमच वर्चस्व राहिल्यामुळे जवळपास ही निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र पाहायला मिळत आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे, तर सकाळी 11 वाजेपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. श्री गणेश फ्रूट मर्चंटच्या हापूस आंब्याला पर्याय नाही. रत्नागिरीचा हापूस आता संगमनेरमध्ये खास एथिलीन गॅसवर आधारित रॅपिंग चेंबरमध्ये परिपक्व केलेला आंबा कुठल्याही घातक रासायनिक प्रक्रियेविरहित. श्री गणेश फ्रूट मर्चंट, संपर्क श्री गणेश फ्रूट मर्चंट, शाखा नंबर 1 शारदा विद्यालया शेजारी, अकोले नाका, संगमनेर. आणि शाखा नंबर 2 जुने राजस्थान थिएटर, मेन रोड, संगमनेर.